सो हे गाइज, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विनेक्स व्लॉग। तर गाइज, आज आमच्या कॉलेजमध्ये आहे फनफेअर आणि त्यासोबत असणार आहे आमचा फूड स्टॉल। तर फूड स्टॉल मध्ये ठेवलेला आम्ही मोहब्बत का शरबत बेबी। तर बघू शकता माझ्या बाजूला बसलाय माझा मित्र हर्ष। तर या जे आज आहे ओली भेळ आणि काय शेवपुरी आहे, ओली भेळ आणि शेवपुरी। तर बघूया त्याची भेळ आणि आमचं सरबत फुलाच वाट लावून टाकू। इथे बसलेला आमचा आमदार, आमचा भावे आमदार, आम्ही पार्टनरशिप मध्ये सरबत टाकलेला आहे आणि बघू शकता इकडे आमचा सायलेंट किलर मिलिंद देसले। तर सध्या चाललेलो आहेत आम्ही कॉलेजला ऑन द वे। तर बघूया कॉलेजमध्ये अजून सुद्धा अजून एक आमचा पार्टनर आहे सम्यक, तर त्याला सुद्धा घेऊ आणि बाकीचे जे आहेत खूप असे फूड आयटम आहेत भारी भारी, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवतो। बाकीच्या मुलांनी जे जे प्रिपेअर केलेलं आहे, तर चला बघूयात आता तिकडे गेल्यावर। चला चाललो आता आम्ही आणि मी आता आमदार अनमोल पाटील। तर चाललो आता आम्ही बर्फ घ्यायला इकडे वांगणी स्टेशनला, कारण कसं बर्फ आधीच आणून ठेवला असं पूर्ण विचारून गेला असं मतलब नसतं राहिलं त्याचं काही। तर चाललो आता बर्फ आणायला आणतो आणि प्रिपरेशन चालू करू आम्ही, कारण थोड्याच वेळात आता आमचा 1:30 चालू होणार आहे मोहब्बतच्या शरबतचा फूड स्टॉल आणि त्याचबरोबर खूप सारे फूड स्टॉल पण आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवतो। तर तुम्ही एंडपर्यंत बघत राहा आणि तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा, आणि जे पण असतील कॉलेजमध्ये त्यांनी टेस्ट करून नक्की जा आणि टेस्ट कशी होती ते कमेंटमध्ये नक्की सांगा। जे जे माझे व्ह्युअर्स असतील जे कॉलेजचे ज्यांनी टेस्ट केलेले आमचा मोहब्बत का शरबत, तर त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा कसं लागलं ते। गाइस बघू शकता तुम्ही आमचा फूड स्टॉल सगळीकडे इकडे चालू आहे आमचे प्रिपरेशन्स। हा आमचा बघा एवढा मोठा हॉल आणि इकडे ड्रॉइंग वगैरे आमचं काम चालू आहे। चला बघूया थोड्या वेळाने सुरुवात करूयात आपण काय काढायला, फूट पाय काय हात काढायला घेतलेला आहे आमचा सीआर। सीआर भाई ब्लॉग बंद आहेत काय? ब्लॉग नको आज काय आहे, आपल्याला काम आहे दादा। आज आपला फूड स्टॉल आहे, धंदा ठेवणार आहे आपण पहिल्यांदा कॉलेजमध्ये। हा फूड स्टॉल आहे आमचा, इकडे बघू शकता मोहब्बत का शरबत। काय बघू शकता इकडे आणले तर आम्ही दूध, हा आमचा जग ग्लास, हा बर्फ आहे, इकडे आतमध्ये पण सामान आहे, सब्जा कलिंगड याच्यात आहे, याच्यात कलिंगड ठेवलंय तर, आणि इकडे लपून ठेवलं आम्ही रोज सिराप मालासचा। तर बघू शकता आणि हे बघा आमचा विक्या पटपट घेतो आता आम्ही बनवायला, हा आमचा आचारी आमचा आमदार अनमोल पाटील पटपट घेतोय बनवायला। चला एवढ्या सुरुवात आणि आमचा हितेश भाई, तू खूप नशीबवान आहे कारण तुझे भुया जुळलेले आहेत भरभरून। तर बघूया तिकडे पाणीपुरी, या बघा वांगणी गर्ल्स दोघी खूप मेहनत करताना, आणि इकडे आमचेच मित्र आमचेच विकणारे आणि आमचेच खरेदी करणारे ग्राहक। भाई टेस्ट कशी आहे? भाई वांगणी गर्ल्स आहेत, माहोल तर झालाच पाहिजे। तर चला पुढे बघूया। तर काय तिकडे ठेवलेला आहे आमच्या हर्ष यांनी भेळपुरी पाणीपुरी, सॉरी पाणीपुरी काय रे भेळपुरी आणि शेवपुरी, शेवपुरी काय शेवपुरी बघू शकता। आणि इकडे आमच्या बसलेले आहेत खुशी द फेमस गर्ल ऑफ बिअर हरणे कॉलेज, बघू शकता कसले भर भरून खातात ते माझे, खूपच चांगले। आणि हा आमचा मिलिंद सायलेंट किलर, त्याने सुद्धा खूपच भरभरून खाल्लेलं दिसतंय भावा, एक नंबर असाच तू सहकार्य करत राहा। तर गाईज बघू शकता इकडे
इकडे लावलेला आहे सँडविचचा कॉर्नर बघू शकता. इकडे आमचा एकच मुलगा इकडे यानेच खूप मेहनत केलेली आहे. सँडविच एकदम वेगवेगळ्या प्रकारे मामूल बटर खूपच चांगला टेस्ट आहे एकदम खूप. हे बघा सेम सेम. अरे हे बघा आमच्या अप्सरास. अरे तुम्ही टेस्ट केलं का नाही आमच्या अप्सरा? काय काय खुशबुरत खुशबुरत औरत. तर टेस्ट किया कैसा लगा? आपने हमारा मोहब्बत का शरबत टेस्ट किया कि नहीं? कैसी है टेस्ट? क्योंकि हमने मोहब्बत से बनाया था, मोहब्बत की टेस्ट अच्छी रहेगी. तो चलो गाइस देखते हैं अभी आगे और क्या क्या है. दिस इज आवर आरती. आरती कैसा है हमारा तुम्हारा ब्राउनी? खत्म. चल क्या लॉस में या फायदे में? फायदा. बस भाई फायदा ही मांगता अपने को, बाकी इधर अपना भाई फायदा ही है, फायदा ही फायदा अपना. तो चलो देखते हैं यहाँ पे क्या बनाया है. बाहर में इंग्लिश में तो नहीं है. मैगी पास्ता. पास्ता मैगी पास्ता. गाइस दिस इज वेज एंड दिस इज नॉन वेज. अच्छा है बहुत, लेकिन अभी खत्म होने को आया है. चलो आगे देखते हैं. ये हमारी खोपोली गर्ल. खोपोली गर्ल क्या बना रही है? सलाड. बहुत ही अच्छा है, खूपच चांगलं आहे गाइस. चला बघूया पुढे अजून काय काय स्टॉल आहे काय नाही. तर गाइस बघू शकता इकडे आमच्या हिमांशूचा आहे कोल्ड कॉफी. अरे याचा शेतकरी कोल्ड कॉफी. हॅव अ चिल लिटल टाइम विथ आईस कॉफी बेबी. नाइस नाइस. व्हाट द लाइन यार. एंड दिस इज बाय फुल स्टारबक्स का फीलिंग आ रहा है. देख के फुल स्टारबक्स का फीलिंग आ रहा है, लेकिन बहुत ही अच्छा है. चलो गाइस कम ऑन कम ऑन. तर गाइस खूपच भारी आहे तसं बघायला जात. पण आमचा अजून मोहब्बत का शरबत का चालू झालेला नाही, संपला तरी. पण तरी बघा आमचे मुले खूप आपण चालू करू वापस. मोहब्बतचा शरबत आता आमचं घेतलेलं आहे. आमचे स्पेशल कस्टमर, स्पेशल कस्टमर हे गाईक. चला आता आमचा जो होता फायनली जो आज आमचा फनफेअर होता सगळ्यांचा एकदम पद्धतशीर पार पडलेला आहे आणि सगळे फुल प्रॉफिट मध्येच आहेत. सगळ्यात प्रॉफिट मध्ये आहेत. तर चला काय एक नंबर झालेला आमचा फनफेअर. तर चला बघूया आता आमची किती प्रॉफिट झालेला आहे तो सुद्धा आम्ही नेक्स्ट टाइम. हे गाईस लुक ॲट दॅट आर्म. काय ये ना मग ये तर गाईस. ही आमची खूपच मेहनती आमची सीआर नाईस गर्ल. क्युटी गर्ल्स, क्युटी गर्ल्स कमिटी मेंबर आवर. वी आर हरनेस क्युटी गर्ल्स. क्युटी गर्ल्स या सगळ्या क्युटी कोण आहे? मला आमच्या घरी लाईव्ह मस्त मजा आली. कोण क्युटी बघून चला गाईस सगळं आता वाईंड अप केलेलं आहे. आम्ही बघू शकता आमचा मोहब्बत का शरबत सक्सेसफुली झालेला आहे. तर आता आम्ही बघूया प्रॉफिट प्रॉफिट किती झालं आमचं. तर प्रॉफिट झाल्यानंतर चेक करूया त्यानंतर मस्त धमाल पार्टी ब्लॉगमध्ये दाखवेल. तर हे गाई चला आता मी आमचा फनफेअर जो होता आजचा एकदम चांगल्यापणे पार पाडलेला आहे आणि आजचा जो आमचा प्रॉफिट आहे तो सुद्धा एकदम चांगला झालेला आहे. पण मी आता आकडा रिव्हील नाही करत आहे आणि सगळ्यांचा जेवढे होते सगळ्यांचा एकदम प्रॉफिटमध्येच आहेत सगळे. तर चला आता बघूयात आता नेक्स्ट टाइम आम्ही बघू पार्टी कधी होते. तर हे बघा आमचे दोन मित्र गाईस फुल थकलेले आहेत, सगळेच थकलेले आहेत. त्यामुळे आज पार्टी नाही करत आम्ही दोघं. आता नेक्स्ट टाइम पैसे तसेच ठेवतो. माझ्याकडेच आहे खजिनदार मीच आहे सध्या. तर बघू आता नेक्स्ट टाइम जेव्हा पार्टी होईल ती सुद्धा तुम्हाला दाखवतो. अरे गाईस चला फायनल सरबत पार्टी करायला आम्ही चाललेलो आहे. बाबा बरोबर विनय हा मी हा समजे हा श्रेय आम्ही चाललो आता पार्टी करायला. तर तुम्ही पाहू शकता. तर हे गाईस चला आता आम्ही आलेलो आहे आमच्या मोहब्बतच्या शरबतची सक्सेस पार्टी करायला ज्याचा जो प्रॉफिट झाला होता ती. आणि फायनली आम्ही त्याच रेस्टॉरंटला आलो आहे ज्या रेस्टॉरंटला माझ्या भावाचा बर्थडे होता आणि हे बर्थडे आम्ही इकडे सेलिब्रेट केलेला आणि पार्टी सुद्धा याच रेस्टॉरंटला दिलेली. तर चला त्याच रेस्टॉरंटमध्ये जाऊया रिलॅक्स. फॅमिली तिकडे लिहिलेलं आहे आणि हीच पार्टी करण्यासाठी आम्हाला जवळजवळ 3 दिवस लागलेले आहेत. तर समजू शकता गाईस आमचा प्लॅन कसा होता. तर चला बघूया आता. हा आमचा श्रेयस स्नॅप एकदम स्नॅप लवर स्नॅपमध्ये येडा झालेला आमचा. सॅर काय स्नॅपचा वेळ लागला लोकांना हे बघा अजूनही स्नॅपमध्येच आहे. बाकी पब्लिक चालले आतमध्ये काय इकडे
रिलॅक्स फॅमिली रेस्टॉरंट. तर चला बघूयात आतमध्ये, आज आम्ही बघूयात काहीतरी मागवूया इथे. आता काय चला मागवलेलं आम्ही आता पापड टाइमपासला. पहिलाच बघा यार, सगळे आवरत तुटून पडलेले आहेत खायला. हा आमचा सगळ्यात मोठा अनमोल भाऊ पाटील, आमचा मोठा आमदार. तर चला मी सुद्धा घेतो, खातो, टेस्ट करतो कसं. चांगलं झाली आहे गाईज, पापड मस्त आहे. दोघा तर दुसरा आमचा जे आम्ही मागवलेली ऑर्डर आहे ती बघू. आफ्टर लॉंग टाइम आमचं इथं जेवण आलेलं आहे, बघू शकता. आमचा स्नॅप लवर आणि बाकी बर्थडे बॉय चाललेली, बर्थडेची पार्टी नाही दिली अजून, बघू नेक्स्ट टाइम घेऊया त्याकडून बर्थडेची पार्टी. बाकी बघू शकता आमचा आमदार पाटील सॅम भाव भाई फुल खाण्याच्या तयारीत. आणि हा स्नॅप लवर, अजून स्नॅपचा एअर काय गेलेला नाही आता. तर चला सुरुवात करतो आता आम्ही खायला. हे टेस्ट कर, कशी लागते सॅम, कशी लागते? अरे अनमोल भाऊ टेस्ट करतोय बघू. पहिला मान आमदारांचा. कसं लागतं आमदार भाऊ? अरे नीट सांगा यार, एक नंबर लागते. कॅमेरा बंद. तर काय चला, आजची जी आमची पार्टी होती, सक्सेस पार्टी सक्सेसफुली झालेली आहे. आणि हे बघा पोरं पण आमच्या फुल खुश आहेत. काही कसं आता पार्टी पोटबीड भरला का नाही तुला व्हॉट्सअप? चला काय, हा ब्लॉग आता मी इथेच एंड करतो. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. आणि जे माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा. आणि आता नवरात्र सुद्धा येणार आहे, तर ते सुद्धा ब्लॉग मी बनवणार. तर ते सुद्धा बघा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.